संघटनाचे पदाधिकारी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माध्यमाने भारत सरकारला एक निवेदन दिलेलं आहे की प्रज्ञा ठाकूर नावाची जी महिला आहे जी स्वतःला साध्वी समजते आणि साध्वी बोलते तिनं उठछूट आपले बेताल वक्तव्य करत सुटलेली आहे. मागे त्यांनी आमचे महाराष्ट्र राज्याचे ATSचे प्रमुख श्री हेमंत करकरे साहेब यांच्याबद्दल ती अपशब्द बोलली. आज ती आमच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या मारेकऱ्याला जो मारेकरी स्पष्टपणे ज्याला फाशी शिक्षा या सरकारने दिलेली आहे त्याला ते सांगते की त्याचा आम्हाला अभिमान आहे, ते देशभक्त होते आहे आणि राहणार, अशा प्रकारे बोलून त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या स्वतः एक आतंकवादी केसमध्ये जामिनावर सुटलेली ही महिला बेछूट वक्तव्य करून आपल्या या भारतात उदंडशाही निर्माण करीत आहेत. अशा महिलेवर त्वरित शासनाने बंदी आणावी आणि तिला दिलेला जामीन रद्द करण्यात यावा म्हणून आम्ही भारत सरकारला माननीय जिल्हाधिकाऱ्यांतर्फे हे निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित होतो.